तालुक्यातील बांगरे ज्वेलर्सच्या शोरूममध्ये इंडिया ज्वेलर्स शॉपिंग फेस्टिवल 2023 नुसार प्रत्येक ग्राहकांना विविध पारितोषिकांसोबतच 1 किलो सोने जिंकण्याची संधी उपलब्ध आहे. चला तर 22 नोव्हेंबर 2023 पर्यंत चालणाऱ्या या इंडिया ज्वेलर्स शॉपिंग फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी धनत्रयोदशी, दिवाळी व भाऊबीजेच्या पावन पर्वावर बांगरे ज्वेलर्स येथे सुरू असलेल्या भव्य इनामी योजनेत सहभागी होऊन आपले भाग्य आजमावून घेऊया. धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस करिता बांगरे ज्वेलर्स मध्ये उत्कृष्ट कलाकृतीचे दागदागिने. ग्रामीण क्षेत्रातील सोने चांदीच्या दागिन्यांचे विक्रेते म्हणून विश्वसनीय नाव बांगरे ज्वेलर्स सावनेर आता नव्या व भव्य शोरूमच्या स्वरूपात आपल्या सेवेत आपली शुद्धता व विश्वसनीयतेची परंपरा कायम ठेवत आहे. येणाऱ्या धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस, दिवाळी आणि भाऊबीज करिता उत्कृष्ट कलाकुसर कमीत कमी वजनाचे 100% शुद्ध हॉलमार्क सोने चांदीच्या दागिन्यांची मोठी रेंज बांगरे ज्वेलर्स मेन रोड सावनेर येथील शोरूम तसेच राजकमल चौक बस स्थानक येथील आमच्या प्रतिष्ठानात उपलब्ध आहेत. चला तर या धनत्रयोदशी, दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणानिमित्त बांगरे ज्वेलर्सला जाऊन आपल्या पसंतीचे अंगठी, टॉप्स, चेन, राणीहार, शाहीहार, बकुलीहार, नेकलेस, मंगळसूत्र इत्यादी शुद्ध विश्वसनीयतेचे दागदागिने खरेदी करून इंडियन ज्वेलरी शॉपिंग फेस्टिवल मध्ये सहभागी होऊया. आमचे नवीन प्रतिष्ठान बांगरे ज्वेलर्स मेन रोड सावनेरला भेट देऊन सेवेची संधी द्यावी अशी विनंती बांगरे ज्वेलर्सचे संचालक अतुल शंकरराव बांगरे, वत्सल बांगरे तसेच श्वेतल बांगरे यांनी केली आहे. सबसे पहले आप सभी को दिवाली और धनतेरस की बहुत बहुत शुभकामनाएं. आज दिवाली के उपलक्ष्य में हमने हमारे ज्वेलरी शोरूम में बहुत सारे विविध प्रकार के नए ऑर्नामेंट्स और नई स्पेशल वेराइटी दुकान पे अवेलेबल करवा के रखी है. हमारे शोरूम में गोल्ड, सिल्वर, डायमंड, 1 ग्राम गोल्ड, गिफ्ट आर्टिकल्स ऐसे बहुत सारे प्रोडक्ट्स, स्पेशली वास्तु प्रोडक्ट्स एंड स्पेशलाइज 92.5 सिल्वर प्लस कम्प्लीटली 916 हॉलमार्क के ऑर्नामेंट्स की बहुत सारी आकर्षक डिज़ाइंस यहाँ पे अवेलेबल की है. तो मैं सभी से विनती करता हूँ कि आप इस दिवाली आए और अपनी सोने चांदी की शॉपिंग व्हील खोल के करें और हर 25,000 की खरीदी पर एक चांदी का सिक्का जीतने का अवसर इसका आप अवश्य लाभ लें. धन्यवाद. NBCN न्यूज करिता सावनेर इथून किशोर ढुंडेलीची रिपोर्ट.